अंबराज दानवे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये आक्रमक भूमिका घेत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या गणवेशावर सवाल उपस्थित केलेत. दानवेंनी गणवेशाचा कापड हे विधान परिषदेमध्ये दाखवून याचा गणवेश विद्यार्थ्यांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केलाय. मात्र त्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यावेळी विधान परिषदेमध्ये बंदूक घेऊन आलो नाही असं उत्तर दानवेने दिलंय. त्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी दानवेंवर कारवाई करण्याची मागणी केली. गणवेश ही वस्तू आहे, मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहात, मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो. नाही, मी काय सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो. बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते. ती रितसर परवानगी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्याने घेतली आहे का? घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही, घेतली नसेल तर नियमानुसार कारवाई करा. हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून, आपल्या वक्तृत्वातून आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय?